मला खरं सांग, मी अजिबात काही बोलणार नाही तुला. अच्छा, म्हणजे मी खोटं बोलतेय असं म्हणायचंय का तुला? तसं नाही नाही का तुला असं म्हणायचंय का मी हे मुद्दामून केलं तुझा ड्रेस खराब व्हावा म्हणून? पण मी तसं कुठे म्हणतो? नाही, घरात जे काही चाललंय ना त्याचा मला त्रास होतोय आणि म्हणून मी हे मुद्दामून तुझ्यासोबत करते, तुझ्याशी अशी वागते असं वाटतंय ना तुला? रिया अगं, मी नाही शमी, मला चांगलं कळलंय. पण तुला जे काही वाटतंय ना ते कळल्यामुळे मला खूप हर्ट झालाय ग मी. आता आपल्याला माहितीच आहे की शमीने अभिशी लग्न करायचं ठरवलंय. त्यांनीच ठरवलं का फक्त तुम्ही ने ठरवलं? अजून आपलीही मंजुरी आहे त्या सगळ्या गोष्टींना, तेव्हा आपण पुढचं सगळं बोलायला काही हरकत नाही का? म्हणजे आय वॉज थिंकिंग की त्यांचं साखरपुडा एक्झॅक्टली कसं करायचं ते आपण ठरवूया. रिया, तुझे काही सजेशन असेल तर सांग बा. मम्मा, मी काय बोलणार आहे, तुम्ही मोठी लोकच ठरवा ना. या सोहळ्यामध्ये दोन कुटुंबांची मन एकमेकांशी जुळतात म्हणजे अशी अपेक्षा तरी आहे. पण ज्यांच्यासाठी हे सगळं तुम्ही करताय त्यांची मन आधी जुळलेली आहेत, ते कुठल्याही सोहळ्याची वाट बघत नाही. काय जवळची चार माणसं येतील, एक साधा समारंभ करू आपण असं मला वाटतं. आम्ही मला तर भीती वाटते की आज मीच तिचा ड्रेस खराब केला असं तिच्या मनात आलं. उद्या तिला असंही वाटेल की मीच तुमचं मॅरिड लाईफ हे खराब केलं म्हणून. अभि, आवडतो म्हणून मी निळ्या रंगाचा ड्रेस बेडवर काढून ठेवला होता. मी फ्रेश होऊन आले आणि पाहते तर ड्रेसवर मेहंदीचे डाग पडले होते. मी माई आणि रियाला खूप हाका मारल्या, मग रिया आली. मी सहज म्हणून तिला विचारलं की रिया तुला माहितीये का हे कसं झालं, तर ती नाही म्हणाली. बर, गोष्ट इथेच संपली असती, पण रियाच्या हातावर पण मी मेहंदीचे डाग पाहिले म्हणून मी तिला सहज विश्वासात घेऊन विचारलं, रिया मी तुला अजिबात रागावणार नाही, मला खरंच सांग तुझ्याकडून झालंय का? एवढ्याशा गोष्टीचं तिने इतकं मोठं मॅटर केलं रे. बरोबरच, मग ठरलं या शनिवारी अभि आणि शमिकाचा साखरपुडा. हो, पण विशेष मुहूर्त नाहीये, पितृपक्ष सुरू होतोय ना. आई, याच काळात आपले स्वर्गातले पितर ते खाली आपल्याला भेटायला येतात असं तुम्ही म्हणता ना. तर मग वहिनी, ठरलं येत्या शनिवारी. एक मिनिट, मला वाटतं आपण फार घाई नाही ना करत आहोत. तू सगळी गीता वाचून झाली आणि आता तू म्हणतोस कृष्ण जन्म कधी झाला? नाही बाबा, तसं नाहीये. आता माझ्याकडे जॉब नाहीये आणि मला माहितीये माझ्यावर ऑलरेडी एवढं जबाबदारी आहे, त्यामध्ये पण आय प्रॉमिस मी लवकरच इंडिपेंडेंट होईल. मला माहिती आहे की आता जॉब नाही आहे तुझ्याकडे, पण दॅट्स नॉट गोइंग टू बी परमनंट, राईट? फक्त स्वतःसाठी डेडलाईन ठेव. म्हणजे काय की किमान लग्न होईपर्यंत तुझ्याकडे जॉब असेल असं बघ, अँड आय एम शुअर तसं होईल. काय गं ठरलं? म्हणजे येत्या शनिवारी अभिजित आणि शमिकाची एंगेजमेंट ठरलं ना? वंडरफुल, तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन.